पुढे गेलेलं आहे टोक आणि भर उन्हाळ्यामध्ये हे सगळे माता भगिनी बहिणी आमच्या उभ्या आहेत हे राजू भाऊचं स्वागत करायला. आणि यावरून लोकांनी ठरवलंय निर्धार घेतलाय की यावेळेस जय श्रीराम धनुष्य बाणावर मतदान करायचं आणि राजू भाऊला दिल्लीत पाठवायचं आणि पुन्हा एकदा मर नरेंद्र मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याचा संकल्प निर्धार या रामटेकच्या मतदारांनी घेतलेला आहे. कारण रामटेक म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. म्हणून रामाचा आपला धनुष्य बाण या ठिकाणी विजय होईल यामध्ये सगळ्या लोकांनी निर्धार केलेला आहे. पूर्व विदर्भातली एकमेव सीट लढत आहे, पाचही जागांवर महायुतीचं चित्र कसं राहील? पूर्व विदर्भात पाचही जागा महायुतीच्या विजयी होतील असं माहोल वातावरण इथं सगळीकडे आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. वासियांनी ठरवलंय की विदर्भाचा विकास करायचा असेल तर डबल इंजिनचं सरकार पाहिजे, मोदीजींचं सरकार पाहिजे, राज्यात महायुतीचं सरकार पाहिजे. आणि म्हणून ही निवडणूक फक्त रामटेकची नाही, ही निवडणूक फक्त राजू पारवेची नाही, ही निवडणूक देशाची आहे, ही निवडणूक आपल्या मुलांची आहे, ही निवडणूक तरुणांची आहे, ही निवडणूक धनुष्यबाणाची आहे. आणि म्हणून या माता भगिनींच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारी ही निवडणूक आहे. जय श्रीराम. गेल्या 1.5 आठवड्यापासून रामटेक लोकसभा मतदारसंघात सातत्याने सभा घेत आहे, काटोल असो किंवा इतर सर्व भागात. आज सुद्धा रस्त्यावर दुतर्फा प्रचंड अशी गर्दी आहे. शेवटली फिनिशिंग की प्रचंड उन्हाळा आहे तरी सुद्धा या माता भगिनी इकडे रस्त्यावर आहेत, आमचे बांधव आहेत, आमचे ज्येष्ठ लोक आहेत, या भगिनी आहेत, या सर्व महायुतीला राजू पारवेला आशीर्वाद देणार. आणि 19 तारखेला प्रचंड मताधिक्याने राजू पारवे विजय होईल. धनुष्य बाणाला मत म्हणजे राजू पारवेला मत, धनुष्य बाणाला मत म्हणजे मोदीजींना मत. एकूण विदर्भात किती जागा महायुतीच्या निवडून येतील? शिवसेनेच्या किती जागा? विदर्भातल्या सगळ्या 10 च्या 10 जागा महायुती जिंकेल. कसा विदर्भामध्ये प्रचंड असा प्रतिसाद सगळीकडे पाहायला मिळतोय आणि म्हणून यावरून चित्र स्पष्ट आहे. बघा भगिनी इथं उभ्या, जय श्रीराम. या माता भगिनी आशीर्वाद द्यायला उभ्या आहेत आणि म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो. 10 च्या 10 जागा महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांना विकास पाहिजे, त्यांना काम पाहिजे, त्यांना निर्णय पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे नीती आहे, नियत आहे, नेता आहे आणि निर्णय पण आहे. आणि तिकडे भ्रष्टाचार, कट, कमिशन आणि करप्शन, तिकडे करप्शन फर्स्ट, इकडे मोदीजींकडे नेशन फर्स्ट. आणि म्हणून राष्ट्र पहिलं, देश पहिला, हे मोदीजींचा अजेंडा आहे. तिकडे अजेंडा पण नाही, झेंडा पण नाही, इकडे अजेंडा पण आहे, झेंडा पण आहे, नेता पण आहे.